पुणे मेट्रोचा नवा विक्रम, 30 जून रोजी पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत दुपटीनं वाढ, एका दिवसात 24,15,693 प्रवाशांनी मेट्रोनं केली कमाई। दूध उत्पादक आंदोलकांसोबत आज महत्वाची बैठक, राधाकृष्ण विखे पाटलांसोबतच्या बैठकीला प्रमुख दूध संघाचे पदाधिकारी उपस्थित। सोलापुरातील 6,000 रिक्षा चालकांचा मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात घेराव घालण्याचा इशारा, फिटनेस सर्टिफिकेटच्या विषयावरून रिक्षा चालक आक्रमक। नागपुरात 10 वर्षात दुसऱ्यांदा जूनमध्ये सर्वात कमी पाऊस, शेतकऱ्यांची चिंता वाढली। जयकुमार गोरेंची 5 जुलैला उच्च न्यायालयात सुनावणी, कोरोना काळातल्या कोट्यवधींचा भ्रष्टाचार प्रकरणी गोरेंवर आरोप। पोर्श अपघात प्रकरणात पुणे पोलीस ऍक्शन मोडवर, अल्पवयीन मारेकऱ्याच्या जामिनाविरोधात मागणार सर्वोच्च न्यायालयात दाद। ठाण्यात रेवपार्टी झाल्याचा जितेंद्र आव्हाडांचा दावा, सर्व प्रकारच्या ड्रग्जसह टॉप पेडलर सुद्धा पार्टीत असल्याचा दावा। नवी मुंबईत कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या बारवर हातोडा, बेलापूर कोपरखैरणे नेरूळ आणि तुर्भेमधल्या बारवर पहाटेपर्यंत कारवाई। लोणावळ्यातील पर्यटन स्थळी पर्यटकांना संध्याकाळी 6 नंतर बंदी, पुण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। कोल्हापुरातील काळमवाडीत 2 तरुण बुडाले, दूधगंगा नदीत पावसाळी पर्यटनासाठी आलेले तरुण बेपत्ता। मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोन्याची तस्करी सुरूच, मुंबई कस्टम विभागानं जप्त केलं 18 किलो सोनं, 9 प्रवासी अटकेत। राजकारणात भाग घेतो आणि फटाके फोडतो म्हणून नंदुरबारमध्ये एकाला जबर मारहाण, शहादा पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल। चिपळूणमध्ये रस्त्यावर मगरीचं दर्शन, मगरीचा मुक्त संचार पाहून नागरिक भयभीत, व्हिडिओ तुफान व्हायरल। अमरावती जिल्ह्यात पावसानं मारली दडी, 65% शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या, बळीराजाला पावसाची प्रतीक्षा। लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म भरण्यासाठी शहाद्यात महिलांची तुफान गर्दी, फॉर्म भरण्यासाठी आलेली महिला चक्कर येऊन पडल्यानं गोंधळ। विठ्ठल मंदिरातील दर्शन रांगेत बदल, जुने 700 वर्षांपूर्वीचं मूळ रूप भाविकांना पाहता यावं यासाठी निर्णय। मनमाडच्या एकात्मता चौकात गोदावरी कृती समितीकडून स्वाक्षरी मोहीम, गोदावरी एक्सप्रेस पूर्ववत सुरू करण्याची मागणी। वर्ध्याच्या महात्मा गांधी चौकात सरकारचा निषेध करत मृतकांचा वर्षश्राद्ध, वर्ष लोटलं मृतांच्या कुटुंबियांना मदत नाही म्हणून निषेध। लाडकी बहीण योजनेच्या अर्जासाठी सोलापूरच्या सेतू कार्यालयात गर्दी, उत्पन्न रहिवासी दाखला काढण्यासाठी रांगा।